हे आता जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं ठरवू. परंतु गेल्या वेळेला होत होता महापौर बीजेपीचा, कारण 82 आमचे होते आणि 84 शिवसेनेचे होते, पण राज्य अतिशय सुरळीतपणे चालवण्यासाठी अमितभाईंनी हा निर्णय दिला की नाही, वो मुंबई महानगरपालिका शिवसेनेको दे दो आणि तुम्ही पहारेकरी म्हणून भूमिका करा. आता नाही आम्ही इकडं, त्यामुळे महापौर बीजेपीचा होण्यासाठी जी संख्या लागते, जी 117 लागते, तर त्याच्यापेक्षा जास्त बीजेपीचे नगरसेवक नक्की निवडून येतील आणि त्यासाठी आवश्यक असणारी व्यूहरचना आमची चालू आहे. काल या बैठकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे, सकारात्मक चर्चा नाही? हा विषय केव्हाच संपलाय, राजसाहेबांच्या दृष्टीने संपलाय आणि बीजेपीच्या दृष्टीने संपलाय. भारतीय जनता पार्टी मनसेबरोबर युती करणार नाही. यावर अनेक वेळा बोलणं झालं, मी बोललो आहे, देवेंजी बोलले आहेत, आशिष शेलार बोलले आहे आणि राजसाहेबांनी ते मान्य केले. म्हणजे त्यांनी पण त्यांच्या कार्यकर्त्यांना ते सांगितलं आहे की बा, हे युतीभीतीच्या नादाला लागू नका, तुम्ही आपापलं लढा. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे मनसेवर युती करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. ठीक, थँक्यू.